मला आत्ताच्या आत्ता नरसिंहाशी बोलायचं आहे. आत्या, हे सगळं त्याच्याचमुळे झालंय, विसरू नकोस. म्हणूनच भेटायचं आहे मला त्याला. आज पुन्हा एकदा तीच गोष्ट सिद्ध झाली. अमृता, तू हे जे काही म्हणतेस त्याचा कितपत उपयोग होईल? जानकी, फक्त त्याचाच उपयोग होईल. कारण आता ही गोष्ट सिद्ध करण्याशिवाय आपल्याकडे कुठलाच पर्याय नाहीये. अगं, पण तुला एकटेला हे सगळं झेपेल का? कारण माझी इच्छा असूनही मी काहीच मदत नाही करू शकणार. मी वाकनीस काकांशी या संदर्भात बोलले, ते मला बाकीची मदत करणार आहेत. एकदा का ते रिपोर्ट्स आले ना की खरं काय आणि खोटं काय ते कळेलच आपल्याला. मला अजूनही या सगळ्याची खात्री नाही वाटत आहे का. जानकी, एकदा फक्त ते रिपोर्ट्स येऊ देत, मग तू बघ. आणि मुळात मी हे सगळं बाबांसाठी करते, त्यांना यातून समाधान मिळालं पाहिजे ग. अमृता, खरंच कर. गेल्या कित्येक दिवसात त्यांना शांत झोपलेलं पाहिलं नाहीये मी. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अरे, कोण कुठला माणूस येतो आणि तू आपल्या अख्ख्या घराला डिस्टर्ब करतो? खरंच, ते जे तू रिपोर्ट म्हणतेय ना, त्यानंतर त्या माणसाला शोधून पहिल्यांदा त्याच्या हातामध्ये ठेवले पाहिजेत. त्याच्याचमुळे तर झालं हे सगळं. जानकी, हे सगळं एक षडयंत्र आहे एवढं मात्र नक्की. ते कोण करतंय ना याचा पत्ता नाही लागत आहे. पण एकदा का डीएनए टेस्ट रिपोर्ट झाले ना की तेही कळेल आपल्याला. अमृता, खरंच त्या म्हाताऱ्याला शोधलं पाहिजे. आज त्याच्याचमुळे तर हे सगळं झालंय. त्याच्याचमुळे आत्याबाईंची ही अवस्था झाली. जानकी, तू आत्याजीला भेटायला जाणार होतीस ना? हो, जाणार होते. पण आता हे गेलेत ना, वामनदा घेऊन गेलेत त्यांना. आत्याबाई तिकडे कशा असतील काय माहित. तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. मला खात्री आहे. सगळं व्यवस्थित व्हायलाच पाहिजे अमृता. ह्या दोघांना एकत्र पाहूनच आत्याबाई निम्म्या बऱ्या होतील. अमृता, निदान आत्याबाईंसाठी तरी या दोघांनी एकत्र आलं पाहिजे. हो, नक्की. नाही, तुम्ही काळजी करू नका, साहेबांपर्यंत पोहोचवतो निरोप. नाही, काय साहेबांची तब्येत जरा बरी नाही आहे. हां, ठीक. ओके. आमच्या घराची रखवालदारी बी करायला लागला का काय? सभ्य माणसं रात्री आपापल्या घरी जाऊन झोपाव. असभ्य माणसाची वाट पाण्यामध्ये रात्र होतेच. बरोबर. अशा कुठल्या असभ्य माणसाची एवढी आतुरतेनं वाट बघताय तुम्ही? आपलीच की. आपल्या व्यतिरिक्त हा मान आणखी कोणाला जाणार? मान देताय का अपमान करताय? मान अपमानाचा जाऊ द्या, मला तुमच्याकडे महत्वाची चौकशी करायची. आता रात्र खूप झाली आहे, माझी झोपायची वेळ झाली. चौकशा बिवकशा उद्या सकाळी. हर्षू शेठ, मी विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग पाहिजे तेवढा वेळ झोपा. शंभू कुठे? कोण शंभू? हा, त्यो शंभू आहे. काळ तोंड करून कुठेतरी फिरत असेल. हर्षू शेठ, मी चौकशी केली आहे. शेवटचं तुमच्याबरोबर बघितलं गेलंय त्याला. आता मी बडवला नंतर गायब झाला, म्हणजे शेवटचं माझ्या बरोबरच बघणार हो. ह्या त्यांनी काय नवीन तुम्ही जावई शोध लावलाय? मग इतके दिवस कुठं गायब होता तुम्ही? ऍडमिट करायला गेला होता त्याला. वाकण्या, माझ्यावर संशय घेतोय रे. फक्त प्रश्न विचारला, तुम्हाला संशय वाटला. संशयाचा सूर होता तुझ्या बोलण्यात. महाराज करवानी, रात्र खूप झालीये, जाऊन झोप आता. एक लक्षात घ्या परशू शेठ, साहेबांचे जे कोणी हितशत्रू असतील ना,
त्यांची कुठलीही कट कारस्थानं मी यशस्वी होऊ देणार नाही. मी असेपर्यंत साहेबांच्या केसालाही धक्का लागणार नाही. साहेबांची भाषणं तू लिहून देतोस, ती भाषणं माझ्यासमोर नको ऐकू. रात्र खूप झाली, गुड नाईट, राम राम. आजपर्यंत तुझ्या पुढे अशी हात जोडून बसण्याची वेळ माझ्यावर कधीच नाही आली. माझ्यासाठी मी आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही, कारण ते सगळं आत्याबाईच करायच्या. आज त्याच आत्याबाईंसाठी मी तुझ्या पुढ्यात हात जोडून बसलोय. माझ्या आत्याला बरं कर. आता देवाची सुद्धा हिंमत होणार नाही आत्याबाईंना काही करायची. जानकी, मी आत्याबाईला शब्द देऊन आलोय, या घरात पुन्हा असं काहीही होऊ देणार नाही. मी त्यांना तेवढंच राहावंय ना. आतापर्यंत तुमच्या सुखातच त्या स्वतःच सुख मानत आल्यात ना. जानकी, तुझा देव तुझं सगळं ऐकतो ना. आज आत्याबाईंसाठी मग त्याच्याकडे काहीतरी, तिला सगळ्यांच्या प्रार्थनेची गरज आहे. मी देवाकडे मागितलंय आणि त्याने ते ऐकलंय, म्हणून तर तुम्ही आत्याबाईंना भेटायला गेलात ना. आणि आता म्हणूनच तुम्ही देवापुढे बसून त्यांच्यासाठी काहीतरी मागताय. आत्याबाईंसाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. इतकं केलंय आत्याबाईंनी या घरासाठी, माझ्यासाठी. त्या माझ्या आत्याबाईंना देवाने लवकरात लवकर बरं करावं. तुम्ही एवढं मनापासून बोलताय ना की देवाने तुमचं ऐकलंच पाहिजे. आत्याबाई लवकर बऱ्या होते. त्याला ऐकावंच लागेल माझं. आजपर्यंत काहीही मागितलेलं नाहीये मी त्याच्याकडे. आत्याजी, अमृता, तुला असं बघायची सवय नाही आहे ग. हे असं सलाईन इंजेक्शन. अगं, असे आजारी कधी पडलेच नव्हते ग मी. आजवर माझं घर टिकून होतं ग. माझं नरसिंह, माझं वामन, राम लक्ष्मणासारखे पाठीला पाठ लावून आलेले भाऊ किती कष्ट करत होते एकमेकांसाठी, मांडत होते, पण एकमेकांच्या विरोधात नाही गेले कधी. आणि आज तेच पाठीला पाठ लावून आलेले भाऊ एकमेकांच्याकडे पाठ करून उभे. बघ, माझं घर मोडलं ग, मग मी केले मोडून. नाही आत्याजी, आपलं घर कधीही मोडणार नाही. मी मोडू देणार नाही. तू फक्त बघ,
फक्त थोड्याच दिवसात ना सगळं ठीक होऊन जाईल. मग कोणाला आठवणार सुद्धा नाही की घरात असं काही घडलं होतं. सगळे हसत खेळत राहायला लागतील. पण तोपर्यंत तू धीर सोडू नकोस. अग तू खंबीर राहिलीस तरच आम्ही खंबीर राहू शकतो ना. अमृता, आयुष्यभर खंबीरच राहिले मी. लग्नानंतर 4 महिन्यात माझं कपाळ पांढर झालं, तेव्हा खंबीरच होते ना मी. बहिणी गेली, दादा गेला, तेव्हाही खंबीरपणानेच उभे होते ना. या मुलांना लहानाचं मोठं केलं मी, पण त्या सगळ्या कष्टांवर आता पाणी पडलंय बघ. आता नाही खंबीर राहू शकत मी. नको ना ग असं बोलू सत्याजी. आमच्यावर विश्वास नाही आहे का तुझा? अगं मी जानकी जीवाचं रान करू पण घराला काही होऊ देणार नाही. अगं तुम्ही काय करू शकणार? वय आहेत का तुमची? जानकीची ही अशी नाजूक अवस्था. तुझ्यावर नशिबाने गावावर गाव घातलेत. आता सगळ्या घरांनी तुम्हाला घेणं सांभाळायचं का तुम्ही घराला सांभाळायचं? आत्याजी माझी तर तू अजिबात काळजी करू नकोस. मी आता चांगलीच तयार झाले नशिबाशी लढा द्यायला. आपण सगळ्यांनी आता जानकीकडे लक्ष दिलं पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. आत्याजी तू लवकरात लवकर बरी हो. मला सगळ्यांना खूप गरज आहे तुझी. मी आपल्या सगळ्यांची जानकीला. सुगंधे मला एक गोष्ट कळत नाहीये. या सगळ्या रामायणामंदी आजपर्यंत तुला तुझी भूमिका का मांडता आलेली नाही? म्हणजे बघ सुगंधे, या जगामंदी ज्या ज्या येळी एखाद्या ठिकाणी एखादी मोठी घटना घडत असते ना, त्या त्या वेळी ती घटना घडत असताना ज्यानं कुण परिस्थितीचं भान राखलं तोच जिंकला. म्हणजे नेमकं काय करायचं असतं ओ बाजीराव? मायेला उगस आजपर्यंत तुला लय शहाणी समजत होतो, चतुर्बाज, डोकेबाज. पण आज माझ्या ध्यानात आलं, आज पौतर तुला जे काही यश मिळालंय ना ते समोरच्या मूर्खपणामुळे मिळालेलं आहे. चालू नको. जरा कोण समोरचा माणूस अडचणीत दिसलं की झाले याचे सल्ले चालू. हे बघ माझा पान उतारा न करता तुला जे काही बोलता येणार असेल ना ते बोल. ऐक 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 उगा भडकू नकस. हे बघ मोठे साहेब किल्लेदार नाहीयेत, मान्य आहे मला, मान्य आहे की नाहीयेत. काय त्याचा आपल्याला काय फायदा? सांग ना आपल्याला काय फायदा? त्यालाच तर तोटाच आहे. तो कसा काय? अग किल्लेदारांच्या घरात राहून त्यांचा फायदा उचलणं लय सोपं आहे, पण इथून बाहेर जाऊन आपण त्यांचं काय बी बिघडवू शकत नाही. हा काय झालं? आत्या बोलली
रडत होती. काका आपण आपण बाबांची डीएनए टेस्ट केली तर काहीतरीच काय अमृता? काहीतरीच नाही काका, डीएनए टेस्ट हे एकच या सगळ्यावर परफेक्ट सोल्युशन आहे. अमृता, दादाचं आणि माझं नातं रक्ताचं आहे नाही हे अजिबात महत्वाचं नाही. आता महत्वाचं आहे आपलं घर, आपलं कुटुंब. या सगळ्याचा आपल्या कुटुंबावर वाईट परिणाम होतोय ना, तो सगळ्यात पहिल्यांदा थांबवला पाहिजे. सगळ्या सणांची धडपड त्यासाठीच तर चालू आहे. आत्याजी तेच म्हणत होती आणि आज तिच्यावर ही जी वेळ आली आहे तीही त्याच मुळे ना. करायला हरकत नाही ग, दादा तयार होईल. समजा चुकून, अमृता चुकून ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस तू? अरे पण बजाजी, आपण इथनं बाहेर जाणारच नाहीये. कोणी जर बाहेर गेलच ना तर आईल ते गंडांतर त्यांच्यावर येणार आहे. जास्ती बडबड कोण करत होत? म्हणूनच आपण जास्त गाफील राहून चालणार नाही. कसं असतंय सुगंधे, तो सगळ्यात कमकुवत शत्रू असतोय ना, त्याच्यावरच बारीक नजर असते. हा म्हणजे? म्हणजे आपल्यावर बी काही माणसं आता नजरा ठेवून असतीलच. तवा आपण कमीत कमी चुका करायच्या आणि समोरच्याला जास्तीत जास्त चुका कराया भाग पाडायचं. खरे, बरोबर बोलताय बाजीराव तुम्ही. या परिस्थितीचा फायदा आपल्याला घेतलाच पाहिजे. कसा ते मला कळत नाही अजून नीट. या सगळ्याचा फायदा जर कुणाला झाला तर तो आपल्याला व्हायला पाहिजे. तोंडावर ताबा. हा, तोंडावर ताबा. मेंदू शांत, कमीत कमी बोलणं, जास्तीत जास्त ऐकणं. एवढं जरी केलंस ना तरी फायदा आपलाच होणार आहे. पण बजाजीराव, घरातनं बाहेर निघून जा असं म्हणल्यानंतर आईल्या त्यांचा चेहरा कसा झाला असेल? ओतू गेलेल्या दुधासारखा. म्हणजे दूध कस आधी खूप उत्साही असतंय गरम होण्यासाठी आणि नंतर अति गरम होतंय आणि ओतू जातय. सध्या तरी आईल्या ताईंचा उत्साह ओतू गेला एवढं नक्की. बजाजीराव, मेंदू बराच फास्ट पळतो की तुमचा? तरी नशीब अजून मी मेन स्ट्रीम मध्ये आलेलो नाही, नाहीतर दावला असता एकेकाला माझा स्टॅमिना. ही टेस्ट जर निगेटिव्ह आली तर ह्या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलायस तू? असं काही होणार नाही. मुळात माझी खात्री आहे की टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह येणारच नाही. आणि जर आले तर हे बघ काका, आपलं घर तुटणार नाही हे नक्की. अमृता, तुला माहिती आहे दादाचा स्वभाव, काहीतरी मनात घेईल आणि टोकाचं काहीतरी करून बसेल. अरे पण ती वेळच येणार नाही ना. मुळात टेस्टचे रिपोर्ट्स निगेटिव्ह येतील असं तुला तरी वाटतं का रे? कोणीतरी माणूस येतो आणि तो सांगतो की बाबा किल्लेदार नाहीये आणि आपणही सगळे त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय खरं काय खोटं समजेन असंच झालंय.
काय करावं ना तेच कळत नाही. माझं ऐक काका, ही एक टेस्ट आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. काका प्लीज प्लीज. आतेबाई, डॉक्टरांनी तुला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. मी घ्यायला आलोय तुला, आपल्या घरी घेऊन जाणार आहे, तुझ्या घरी, तुझ्या मुलाच्या घरी.